बीड जिल्ह्यामध्ये काही शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। त्यापैकीच मनूर हे माजलगाव तालुक्यातील गाव आहे। तर विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी 1 किलोमीटर अंतरावरती गावामध्ये पाणी पिण्यासाठी जावं लागतं। झाडांना पाणी नाही, वाळून जातात झाडे, पिण्याला पाणी नाही। आम्ही दूरवर हापशावर जाऊन गावातील पाणी पिऊन येतो। मनूर हे गाव आहे। या गावामध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मुलांना भटकंती करावी लागायची। त्याचमुळे पिण्याचं पाणी नसल्यामुळे एक मुलगी चक्कर येऊन पडली। त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मी व्हिडिओला दाखवला। व्हिडिओला दाखवल्याच्या नंतर व्हिडिओनं 2 महिन्यामध्ये तिथं बोर घेऊन शाळेवरच्या मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। तुम्ही जे शूटिंग घेतलं त्या शूटिंगमुळे त्या समस्या शासनाकडे गेल्या आणि जेणेकरून पाण्याची खूप मोठी समस्या होती। पाणी नसल्यामुळं मुलांना अनेक म्हणजे समस्याला तोंड द्यावं लागलं। त्यांना पाणी स्वतः आणावं लागतं घरी येऊन। त्याच्यानंतर शालेय पोषण आहार झाल्यानंतर ते पाणी नसल्यामुळं त्यांना कधीकधी घरी जावं लागायचं आणि जेणेकरून मुलांची चांगल्या प्रकारची सोय झाली। त्यानंतर आता आम्ही पाणी असल्यामुळं छोटी छोटी झाडं लावलेली आहेत जेणेकरून वृक्ष संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मला आज आनंद होतोय की मी जो पाण्याचा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ बनवल्यामुळे आज मनूर या गावातील शाळेमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि बिडवणे देखील मला पाणी आणण्यासाठी खूप मदत केलेली आहे। हा व्हिडिओ आणि कम्युनिटी या दोघांचेही मी खूप आभार मानतो की आणि मला आनंद होतोय की माझ्या व्हिडिओमुळं 250 मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे। मी राजेश, बीड महाराष्ट्रामधून, इंडिया अनहर्डसाठी।